म्हणून आ मागण माडवेकर म्हणले जुन सार गेला आता नव नव आला तुझ्या भरुडान सार मातुल झाला मी भारुड म्हणलंच म्हणून या ठिकाणी वांगदरी गावामध्ये हात जोडून तुम्हाला विनंती करतो कुठलाही गर्व कुठल्याही याच्यात कामाचा नसतो गर्व करू नका सुरुवातीलाच तुम्ही मला म्हणताय तुमच्या भारून वाटवलं तुम्ही मनालात काय बोलालात काय ह्याचं तारतम्य मी तुम्हाला लागलेलं नाही तारतम्य लावून चला तुमच्या पुढे गावामागे मी चालायला तयार आहे म्हणून हात जोडून पडतो तुमच्या गर्वातही बोललोच नाही तुम्हाला मोठमोठ्याने म्हणालंय हात जोडून पडतो तुमच्या पाया इतका वाकतोय इतका लवकर बोलतोय पण तुम्हाला सांगू का ह्या वागात ह्याच्या गावचा सगळा सत्यानाश लावलाय त्याच्या गावचा तुम्ही म्हणताल कस काय मांडवेकर प्रत्येकालाच असे हात जोडतोय गावात तीन पॅनल उभा करतोय असे हात जोडून पॅनल उभा करतोय दादा तुम्ही मला लय आवडीनं बोलिलंय आणि इतकं हलकटय एकाच्या गाडीत बसतय एकाचा चहा पितय तिसरा पॅनल आला की हे बेश्रम सगळ्याचे आधी हार घेऊन उभा राहतो काय म्हणतोय त्या पट्ट्यामुळे तुम्ही निवडाव काय सांगाव तुम्हाला हे बायको सी करतोय गुलगुल शिव्या दे तू बापाला कोणीतरी सांगा ह्या मूर्खाला
سوازين نانغات تال بھرتے بھرکا آر مولیچ گاواچ نوتا پایا مولیچ نوتا پایا काय म्हणला धीरा धीरा नर दवा असं म्हणतोय आई कुर्तीकर अरे सांभाळ घसरल पायर तुला इशारा धोक्या सांभाळ घसरल पायर इशारा धोक्याचा हायर मांडव्या दवाल लागलाय माग तुझ्या बापाला सोडणार नाही I'm
गडबड संभाळ घसरल ऐसे झाले नवलपरी देऊळ पहाने भिंती अर्थ पहाव गऊ न गुंती गुंती आणि एका जनरधनाचे श्री गुरु राहते संभाळ घसर वावा काय म्हणले मांडवेकर संभाळ घसरल पायरा पुढचा मला पक्याचा इशारा आहे मांडव्याचा वाघ काय म्हणला मांडव्याचा वाघ लागलाय माग माझ्या बापाला सोडणार नाही म्हणून वाघ म्हणला हे वाघ म्हणला वाघ म्हणताना थरथर कापलाय वाघा वाघ म्हणताना थरथर कापला असे वाघा इकल्या भागात रस्त्याने हिंडले कुणी भेट नाही ए वाघा घरी मालकी भीती कर तुला इथं वाघ म्हणलास हो का हो का हे मध्ये कोणाला काय मी पाळलेलाय बरं का पाळलेलं ओय ओय त्याच्याकडनं ते वंजरवाडीकडे बघत आहे वाघदारीकडे चलतोय ते मुदा मुलाला परवाना द्यायला म्हणून जाऊ द्या ते वैसे वेगळे मला ह्यांच्याकडे बघायचंय माझे प्रतिस्पर्धी आग्नेय आवाज म्हणले तुला बापाला सोडणार नाही बघू आता कोण कोणाच्या बापाला सोडत नाही कोण कोणाची माती करतय फक्त मी जरा हिशेबानं चालवलो तुमच्या पुढे नाही जाणार तुमच्या मागे चालणार आहे का माझ्यापेक्षा वडीलधारी माणसं आहेत मला जास्त तुम्हाला बोलता येणार नाही बरोबर आहे करड साहेब त्यांच्या मागे चालतोय माझे पाय तुरीलेच तर मी चिमटे घेतो जास्त नाही कारण माझ्यापेक्षा वडीलधारी माणसं आहेत मी जास्त तुम्हाला बोलणार नाही कारण उत्तम मामा तुला कुठं काय म्हणावं हे कळतच नाही कुठं काय म्हणावं ह्याची अक्कल नाही जास्त मी बोलणार नाही त्यांना कुठं काय म्हणावं अक्कल नाही काल परभणीला उरील तर भारू म्हणा सुरुवातीला सांगितलंय लाकाशिवाय बाप नाही वडापाव शिवाय खात नाही मुलकाचा चिकट माणूस परभणीला काल परवा दिवशी भारुडा म्हणाय बोलवलं होतं मला सांगायचंय काय कुठं काय म्हणावं कळत नाही हे पटवून देतोय उदाहरण देतो कुठं काय म्हणावं कळत नाही परभणीला भारुडा म्हणा बोलवलं होतं निर्षा दुधाचा खव्याचं टोपलं डोसक्यावर घेतलं परभणीला आलं तिथं मला फोन करायचा होता पण तरी इथं खव्याचं मार्केट कुठं आहे नाही फोन केला ह्याला वाटला ह्याला जर फोन करा तर पाव किलो खावा तरी जावा देतो द्यावा लागते फोन नाही केला तसाच रेल्वे स्टेशन उतरून गेला ताड 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 खव्याचे मार्केट दिलं सोडून गेलो उंदर मरायचं पुढ्याचं टोपलं घेऊन बसलो होतं त्याच्या बाजूला त्यांना टोपलं टेकलं त्याच्या बाजूला ह्याला खव्याचं टोपलं टेकलं आणि मठाणार जायला लागलं खव्याचा पेढा 60 रुपये पाव बाजूला म्हणायचं खाल्लं का मरतय लक्षात बसलं त्याचा धंदा काय होता उंदर मरायचं पुढे टोपलं घेऊन बसलो होतो आणि हे येडं तिथं बसलं जास्त ह्यांना बोलणार नाही मी हे तिथं बसलं खव्याचा पेढा परणीचा पेढा 60 रुपये पाव
म्हणायचं खल्ला का म्हणतोय जशाला तसं टोपलं पुन्हा आमच्या घरी घेऊन आलं आलं का नाही म्हणून सांगायचं कुठं काय म्हणाव कळलं पाहिजे अग्नि महाराज मी जास्त तुम्हाला बोलणार नाही बोलता येणार नाही म्हणून काय व्हायचंय ते होऊ दे आम्हाला वा वा काय व्हायचंय ते होऊ दे आम्हाला भेट नाही कधी नाही भेलो पुन्हा चर बापाला नाही भेणार तुझ्या सामन्याला नाही भेणार तुझ्या बापाला नाही भेणार तुझ्या काय व्हायचंय ते काय व्हायचंय ते होऊ दे आम्हाला तिचे दूध किती अर सतरा रान भरून गेले ते ते मांड्याचे पेले हे बारा अति पुन्हा आम्ही लटके ना बोलू आमचे वर्तमान खोटे अर लटके गेले कटके ते ते हे घडग्या एवढे राळे उडत चिमणी चरत झाले तिचे वाटी एवढी डोळे शेळी करीती घुसला पाण्यात कास किती गाय
पद्मनी संतोषला के त्या मांडव्याचा खोकड पुस्तक वाचे अरे कातनी घरी लग्न लागले सरडा कनिक खाने बाकुल वंद्या कन्याकुमारी तेते हे घुपड मांदिराने घुपडा ए जास्त पुनक बोल धरा माणूस आहे जास्त बोलायचं नाही आपल्याला अरे बाबळीच्या खोडे माशाने केले कोठे अरे सस्याने सिंहग्रासीला तेथे बेडूक आला लोटे विष्णुदास नावाने ऐका याची ख्याती या भारुडाला जे लटके म्हणती त्याचे पूर्वज नरका जाती पाहिलीचे पंधरा न असलीचे सोळा हे कशाला झाले कगोळा अरे पाहिलीचे पंधरा न असलीचे सोळा हे कशाला केले कगोळा अरे मांडव्यावरून घोडा सुटला अरे आडवीला नाही कुणा वांगदरी गावात चिरट उठल करता या गुणगुण या गावावर चिरट उठल करता या गुणगुण वा गंभीर महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अरे मांडव्यावरून घोडा सुटला अरे आडवीला नाही गुना आणि या गावावर चिरट उठला करता या गुणगुणा 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 हो हो अरे आज एक नवल देखील रे भाई वा आज एक नवल देखील रे भाई अन मुंगीने हाती संगी केली लढाई उंटाचा कान धरून चिमाई अन घरो घरी फिरत असे हो सांगा गुरुजी तुम्ही आमचे कोणी अरे लांडग्यासाठी शिडी रेडे कोहले हसत तसे बापुडे अन उंदीर रेडे खेळती
वरल्या गावचा एक हत्ती रणित्य खातो प्रजापती सिंह त्यास येतो का कुलती अन हंस ऋषी कागा प्रती अरे एका जनार्दनाची कुडे नुमगी त्याची जाना वेडे आणि अर्थ पाहता चुकेली गडे काय म्हणतो पहिलीचे पंधरा आदिलीचे सोहळा कशाला केले गुरुजी जनाची मनाची धरावी थोडी लाजा अन बारा गावच खाऊन मनाची नाही तर मनाची गुरुजी असावी थोडी लाज इतका बेश्रम इतका बेश्रम अरे बारा गावच खाऊन तुला काय म्हणले मांडवेकर बारा गावच खाऊन तुला चलला कार्य माज हॅलो मांडवेकरांना मर्यादा ओलांडलेली आहे आता मला त्यांच्या माग जायला काही हरकत नाही का या ठिकाणी आपल्याच गावातील गंभीरे महाराज माझी ओळख नाही त्यांना किंवा मी त्यांना ओळख नाही पहिल्या सुरू समोरासमोर आलो आम्ही नाव ऐकून होतो महाराजांचं पण मला वाटलं होतं महाराज आले तर आता तरी थोडं हिशेबात चालेल हे पण मला भरपूर पुढे जाऊन बोललेला आहे अग्नि महाराज मांडवेकर माझ्यापेक्षा वडीलधारे मला जास्त बोलता येणार नाही बोलणार सुद्धा नाही खालीचा अंधार असतोय अग्नि महाराजांना कव्हा काय बोलाव कळलं नाही मगच उदाहरण दिले पण आजी कळलं नाही महाराजांच्या देखत तरी हिशेब न बोलाय पाहिजे महाराज म्हणतील एवढा मोठा शहाणा सुरता माणूस आहे काय बोलायलाय पण त्यांच्या माग मला बोलाय हरकत नाही ऐका मंडळी Thank you.
पाण्याला मोठी लागली रात घागर बाहेर पाणी पाणी आले पाण्याशी बांधोनी अरे वा आर शेतकऱ्याने शेत पेरिले त्यासी कणीस हो आले अन राकन दाराला त्याने गिळले पुन्हा म्हणले बारागावच खाऊन जास्त बोलायचं नव्हतं आणि महाराजाच्या समोर तर मी बोलणारच नव्हतो पण आता त्यांनी बोलल्यामुळं मला सुद्धा बोलावं लागेल इकडे लक्ष द्या त्यांना बोलून ते मुद्दाम आपल्याला डिस्टर्ब करते तुम्हाला कळत नाही आता शिक पेटाले मला करू नका मी चिमटे घ्या ना घ्या तुम्ही पाय तुरी हिशेबाना बोलायला पाहिजे होतं पण मला जास्त बोलताना महाराज आपली संस्कृती आहे मोठ्या माणसाला बोलायचं नाही बरोबर आहे का नाही पण आता हे नाही खवल्यावर मी बोलणारच आहे तुझ्या जिबील है कश्याना माझ्या तुझ्या गाईचा पाडा जिबील है कश्याना तुझ्या जिबील है का तुझ्या जिबील है का तुझ्या जिबील है कश्याना तुझ्या जिबील है का तुझ्या जिबील है का